बेलापुर की एकता विहार और नीलगिरी सोसाइटी के रहवासियों को अब भारी वाहनों की चिल्लपों से निजात मिलने वाली है। आज यहां साउंड बैरियर यंत्रणा लगाने की शुरुआत हो गई। शिवसेना उपनेता विजय नाहटे ने इसका शिलान्यास किया। कार्यक्रम में जिला प्रमुख विट्ठल मोरे, स्थानीय नगर सेविका सरोज रोहिदास पाटिल समेत कई पदाधिकारी और कार्यकर्ता भी मौजूद थे। नवीनभाई, बेलापुर की एकता विहार और नीलगिरी सोसाइटी को साउंड बैरियर मिल गया है। अब यहाँ के हजारों रहवासियों को ट्रेलर, ट्रक और भारी वाहनों की कर्कश आवाजों से राहत मिलने वाली है। जी हाँ, महानगर पालिका ने एकता विहार सोसाइटी से पंचशील बंगलों तक साउंड बैरियर लगाने का कार्यादेश दिया है। आज शिवसेना उपनेता विजय नाहटा ने इन विकास कार्यों का शिलान्यास किया। कार्यक्रम में जिला प्रमुख विट्ठल मोरे, उप जिला प्रमुख रोहिदास पाटिल, सानी नगर सेविका सरोज पाटिल समेत तमाम पदाधिकारी, कार्यकर्ता और नागरिक मौजूद थे। बताना जरूरी है कि एकता विहार और नीलगिरी सोसाइटी का यह मार्ग MIDC और JNPT को जोड़ता है। अक्सर इस रोड पर ट्रक, ट्रेलर और भारी वाहन चलते हैं, जिनकी आवाजें बीमारों, बुजुर्गों और बच्चों को तकलीफ देती हैं। सानी नगर सेविका सरोज रोहिदास पाटिल लंबे समय से इसकी मांग कर रहे थे, जो अब पूरी हुई है। शिवसेना उपनेता विजय नाहटा ने साउंड बैरियर को जरूरी बताया और स्थानीय नगर सेविका के प्रयासों की भी सराहना की। एकता विहार, नीलगिरी विहार साठी हे खूप मोठं काम आहे। आपल्याला कल्पना आहे की आंब्रा मार्ग आहे आणि हा JNPTला जातो आणि या रस्त्यावरून रोज हजारो ट्रक्स, कॅन्टर्स किंवा वाहनं जात असतात आणि त्याचा प्रचंड त्रास एकता विहारमध्ये राहणाऱ्या, नीलगिरीमध्ये राहणाऱ्या लोकांना होत होतो। एकता विहारमध्ये केंद्र सरकारचे महत्त्वाच्या खात्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी राहतात, मग CRPFमध्ये काम करणारे असो, कस्टम डिपार्टमेंटमध्ये काम करणारे असो, डिफेन्समध्ये काम करणारे असो, त्यांना प्रचंड त्रास याचा होत होता आणि म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन या लोकांसाठी हे काम केलेलं आहे। साधारणतः 4.5-4 कोटी रुपयाचं काम आहे आणि 10 फूट उंचीचं बॅरियर आपण त्या ठिकाणी साऊंड बॅरियर करतोय। आवाजाचा त्रास तर कमी होईलच, त्याच्याशिवाय या वाहनांमुळे जे प्रदूषण होतं, धूळ होते, माती होते आणि त्याच्यातून जो आरोग्याला धोका निर्माण होतो त्यालाही खूप मोठ्या प्रमाणावर आळा या ठिकाणी बसेल। आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि या दिवशी यांनी हा उपक्रम, हा प्रोजेक्ट चालू केला, त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। वहीं खुद स्थानीय नगर सेविका सरोज पाटिल और शिवसेना के उप जिला प्रमुख रोहिदास पाटिल ने कहा कि वर्षों से नागरिक यहाँ मुसीबत झेल रहे थे, जिसका अब समाधान हो गया है। उन्होंने मनपा अधिकारियों और शिवसेना नेताओं के प्रति भी आभार जताया। 2015 साली ज्यावेळेस मी इथे निवडणुकीला उभी होते त्यावेळेस मी आपली स्वतःची ओळख सांगण्यासाठी प्रत्येक घरोघरी जात होते, तेव्हा अक्षरशः एका महिलेने माझा हात धरून, एक सिनियर सिटीजन महिला होती, तिला असं सांगितलं की मॅडम, इथे जे हा जो रस्ता आहे, उरण हायवे आहे आणि JNPTकडे जाणारा हा रोड आहे, तर इथे 24 तास, आता आपण बघू शकाल की 24 तास इथे मोठमोठ्या हेवी गाड्या, कार्स, ट्रक्स इथे चालत असतात आणि ह्यांचा जो आवाज आहे, आज इथे मध्ये डिवायडर देखील आहे आणि ते डिवायडरवरती गाडी आपटते आणि त्यामुळे ह्या लोकांना इतका त्रास होत आहे। आज इथे सिनियर सिटीजन महिला आहेत, विद्यार्थी अभ्यास करू शकत नाही या आवाजामुळे, आणि त्याच्यानंतर मी खूप पाठपुरावा केला त्या गोष्टीसाठी, की मी आणि माझे पती रोहिदास पाटील हे वारंवार आम्ही प्रयत्न करत होतो आणि आम्हाला आदरणीय आपले खासदार राजनजी विचारे साहेब आणि आदरणीय आपले झोपडपट्टी सुधार समिती मंडळाचे अध्यक्ष विजयजी नाहटा साहेब यांनी देखील आम्हाला खूप प्रोत्साहन दिले, यांनी देखील आम्हाला पाठीशी बळ दिलं, ते वारंवार कमिशनरला सांगत होते आणि आपल्या माध्यमातून मी आपले जे कमिशनर आहेत बांगर साहेब यांचेही खूप मनोमन आभार मानते की त्यांनी या कामाला खूप दुजोरा दिला आणि हे काम सक्सेस झालं। आज आमच्या शिवसेना पक्षाचा 56वा वर्धापन दिन आहे, माझ्या मते हा दुग्ध शर्करस योग आहे, आम्ही जे या भूमिपूजनाचा इथे 16 साजरा केलेला आहे। एकता विहार सोसायटी आणि नीलगिरी सोसायटी या दोन्ही सोसायट्या मिळून जवळजवळ 2000 सदनिका या ठिकाणी आहेत
इतकी मोठी नव्या मुंबईतील खूप मोठी ही सोसायटी आहे आणि या सोसायटी जी आहे ही मुख्य रस्त्यालगत आहे, हायवे आहे, जे एन पी टीला जाणारा जो रस्ता आहे हा, त्या रस्त्यातून तुम्ही पाहता की किती मोठ्या मोठ्या ट्रक्स कंटेनर्स वगैरे चालत असतात आणि रात्रंदिवस हे ट्रक्स कंटेनर्स या ठिकाणी चालत असल्याकारणाने याचा जो आवाज आहे, कर्कश आवाज आहे, हा रात्री बेरात्री या लोकांना सहन करावा लागत आहे. अहोरात्र हे लोक हे सहन करत होते. आपल्याला माहितच आहे की ह्या आवाजामुळे ह्या लोकांची नींद हराम झाली होती आणि बरेचसे लोक काही इथे सिनियर सिटीजन आहेत, काही आजारी लोक आहेत, अशा लोकांना ह्या आवाजाचा खूपच त्रास होत होता. भांगर साहेब यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केला, त्यांना विनंती केली आणि आज त्याला यश आलेलं आहे. गेले 6 महिने या कामाचा पाठपुरा स्थानिक नगरसेविका सरोज पाटील आणि मी स्वतः करत होतो. या वसाहतीतील सर्व रहिवाशांना खूप आनंद झाला. गेली 25 वर्षापासून हा त्रास आहे, 25 वर्षापासूनची जी समस्या आहे ती आज सुटलेली आहे. बरेचसे पदाधिकारी इकडे होते, त्या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.